सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर सहकारी आणि विद्यार्थी मित्र, आज सांडूंच्या 116व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आपणासारख्या आयुर्वेदाकरता जिज्ञासू असणाऱ्या व्यक्तींसमोर माझे विचार प्रकट करण्याची जी सुसंधी संयोजकांनी प्राप्त करून दिली याबद्दल सुरुवातीलाच सांडू ब्रदर्सचे आभार. मला विषय सुचवला गेला होता अनुक्त चिकित्सा या विषयावर बोलावं म्हणून. आयुर्वेदाचा मूलग्रंथ चरक आपल्याला माहीत आहे, अनेक वर्षापूर्वी लिहिला गेला. त्यामध्ये आयुर्वेदाचं तत्वज्ञान चांगल्या तऱ्हेनं वर्णन केलं गेलं, अनेक रोगांची माहिती, त्यांचे हेतू, त्यातून घडणारी संप्राप्ती, त्या संप्राप्तीमुळे निर्माण होणारी लक्षणं आणि त्यावर केली जाणारी चिकित्सा याचं सविस्तर वर्णन आपल्याला चरकामध्ये मिळतं. त्यानंतर झालेले जे दोन ग्रंथ सुश्रुत आणि वाग्भटासारखे, यामध्ये चरकांनी सांगितलेले व्याधी तर आहेतच, पण शिवाय आणखीन काही व्याधींची त्यात भर घातली गेली. म्हणजे त्या काळामध्ये ते अनुक्त असावेत, नंतर उत्पन्न झालेले असावेत, म्हणून चरकांनी त्याचं वर्णन केलेलं नसावं. जसं प्रवाहिकासारखा व्याधी हा नंतरच्या ग्रंथकारांनी लिहिला. योगरत्नाकर, भावप्रकाश, माधवनिदान यामध्ये सुद्धा त्याकाली नवीन नवीन आढळणाऱ्या रोगांचा समावेश केला गेला. आमवतासारखा व्याधी, फिरंग उपदंशासारखे व्याधी हे त्या ग्रंथामध्ये मिळतील. आज ते आयुर्वेदामध्ये उक्त असे आपण म्हणू, पण त्यानंतरच्या काळामध्ये मात्र आयुर्वेदामध्ये समाविष्ट रोग असे म्हणता येत नाहीत, कारण त्यानंतर आयुर्वेदाची ग्रंथपरंपराच ही खंडित झाली. आज अनेकविध उपकरणं उपलब्ध झाली, एक्सरे आला, MRI आला, CT स्कॅन आलं, निरनिराळ्या लॅबोरेटरी टेस्ट आल्या. यामुळं घडलं काय की अनेक नवनवीन रोग ध्यानात यायला लागले. ध्यानात यायला लागले असं नव्हे, अनेक नवीन नवीन रोगांची उत्पत्ती होताना दिसते आपल्याला. अनेकविध रोग त्यांचे हेतू माहीत झाले, त्यांची संप्राप्ती कळायला लागली. अर्वाचीनदृष्ट्या पॅथोजेनिसिस आपण म्हणू, त्याचं नामकरणही केलं गेलं, पण त्यावर चिकित्सा मात्र नाही. अशा रोगांची दररोज भर पडते अर्वाचीन वैद्यकशास्त्रामध्ये. असे अनेकविध रोग आहेत. हे रोगी आपल्याकडे डायग्नोसिस घेऊन येत आहेत, रिपोर्ट्स घेऊन येत आहेत आपल्याकडे, आणि आपल्याला त्याची आयुर्वेदीय चिकित्सा करायची आहे. अशा वेळेला या व्याधींची चिकित्सा कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याविषयी सर्वसामान्य विचार आपण मांडायचं मी ठरवलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की याच्यामध्ये अनेक मतमतांतर असतात वैद्यांच्यामध्ये. अर्वाचीनदृष्ट्या केलेलं डायग्नोसिस आणि त्यावर आयुर्वेदीय चिकित्सा असं करणं सर्वस्वी चुकीचं आहे असं एक मत. आम्ही केवळ आयुर्वेदीय दृष्टीने परीक्षण करू, रुग्ण परीक्षा करू, त्याची लक्षणं पाहू आणि त्या लक्षणांच्या आधाराने संप्राप्ती ठरवू आणि त्यावरून चिकित्सा देऊ असा म्हणणारा एक पंथ जरूर आहे. पण मला वाटतं असं म्हणण्यापेक्षा दोन्ही शास्त्रांचा जर एकत्रित विचार आपल्याला करता आला तर ते अधिक सोयीचं नाही का? किंबहुना काही व्याधींचा जर विचार करायला, तर एड्स म्हणा किंवा हिपॅटायटिस बी सारखे व्याधी जे आहेत, याच्यामध्ये रोग प्रादुर्भाव झाल्यानंतर कोणतीच लक्षणं असत नाहीत 5-7 वर्ष. कधीतरी कालांतराने त्याला लिव्हर सिरोसिस होणार आहे किंवा लिव्हर कॅन्सर होणार आहे असं आपण म्हणणार आहोत. अशा वेळेला केवळ आयुर्वेदीय पद्धतीने रुग्ण परीक्षा करून तुम्ही निश्चय करू शकणार आहात का हो? यावेळेला अर्वाचीन वैद्यकशास्त्राची मदत तुम्हाला घ्यावीच लागणार आहे.
अर्वाचीन वैद्यकशास्त्राची मदत घेतली तरी केवळ त्यांचं निदान नुसतं घेऊन चिकित्सा करता येणार नाही आयुर्वेदीय पद्धतीने, तर त्याच्या आधाराने तुम्हाला त्यातले दोष कुठले असतील, दूष कुठलं असेल, किंबहुना त्याची संप्राप्ती सगळी निश्चित करून मग व्याधिविनिश्चय आणि मग त्याचं निदान किंवा चिकित्सा हे करणं क्रमप्राप्त होईल. पण पहिल्यांदा आणखीन एक गोष्ट आपल्यापुढे मला स्पष्ट करावीशी वाटते की समजा हिपॅटायटिस बीचा पेशंट तुमच्याकडे आला ज्यांनी सांगितलं मला पॉझिटिव्ह आहे मी आत्ता, लक्षणं तर कोणतीच नाहीत, मग याचं निदान कसं करणार आहात तुम्ही? आत्ता आव्हाडांनी सांगितलं की काही दिवसात रुग्ण बरा होतो, माझा मात्र अनुभव असा नाही आहे. हिपॅटायटिस बीच्या पेशंटना तुम्हाला चिकित्सा करावी लागते महिने महिने काही दिवस, पण मग इतके दिवस नियमितपणे रुग्ण औषधं घेईल याची खात्री काय? कशाच्या आधारावर तुम्ही सांगणार आहात की तू आता बरा होतोयस म्हणून? यावेळेलासुद्धा आपल्याला अर्वाचीन वैद्यकशास्त्राची मदत घ्यावी लागते. त्याचा व्हायरल काउंट किती आहे हे जर सुरुवातीला पाहिलं आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा व्हायरल काउंट त्याचा कसा कसा कमी होतोय हे जर तुमच्या ध्यानात आलं तर रुग्णाचं साध्यसाध्यत्व कळू शकेल. आपण किती दिवसात हा निगेटिव्ह येणार आहे हे आपण सांगू शकू, अन्यथा रुग्णाचाही विश्वास बसणार नाही, रुग्ण नियमितपणे बरेच दिवस औषध घेईल याची खात्री नाही. बरेच वेळेला असं घडतं, याला नाव काय द्यायचं रोगाला? अर्वाचीन वैद्यकशास्त्राने नाव दिलं, आयुर्वेदातलं नाव काय वेगळं देता येईल का? हा प्रश्न आला माझ्यापुढे ज्यावेळेला मी सिकल सेल ॲनिमियाकरता काम करत होतो. त्यावेळेला महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेल ॲनिमियाचे खूप पेशंट्स आहेत आदिवासी विभागामध्ये. त्यावेळेला माझ्या संस्थेमध्ये म्हणजे ज्या संस्थेमध्ये मी काम करत होतो महाराष्ट्र आरोग्य मंडळ हडपसर या संस्थेमार्फत एक योजना राबवली गेली, एक रिसर्च स्कीम तिथे घेतली आणि आम्ही आयुर्वेदीय चिकित्सा द्यायचं ठरवलं. पण हे देत असताना याला आयुर्वेदीय नाव काय द्यायचं या रोगाला असा ज्यावेळेला प्रश्न आला त्यावेळेला माझ्यापुढे अनेक प्रश्न उत्पन्न झाले. सिकल सेल ॲनिमियामध्ये ॲनिमिया तर असतो म्हणजे पांडुता असते, पांडू व्याधी म्हणायचं काय याला? केवळ याच्यामध्ये घडतं काय? तर त्या आरबीसी ज्या असतात त्या आरबीसींचा वेगळा आकार प्राप्त होतो, त्याला कोयत्यासारखा सिकलचा आकार प्राप्त होतो, त्यामुळे त्या बर्स होतात लवकर, हिमोग्लोबिन बाहेर पडायला लागतं आणि त्यामुळं पांडुता आलेली असते. म्हणजे आपल्या ग्रंथातून सांगितलेली संप्राप्ती इथं घडत नाही, इथं काहीतरी वेगळंच घडतंय. एवढंच नव्हे तर ते जे काही संचित असतं आयर्न सॅच्युरेशन होतं त्या ठिकाणी, त्यामुळं आयर्न कल कुठलेही वापरू नयेत असं म्हणावं लागतं, हे सगळ्या शरीरात संचित व्हायला लागतात. रुग्णाला तीव्र स्वरूपाची जॉन्डिस दिसते, यकृतवृद्धी प्लीहावृद्धीसारखी लक्षणं दिसतात, हे जे काही आयर्न असतं ते जॉईंट्सच्या ठिकाणी साठायला लागतं आणि त्यामुळं तीव्र स्वरूपाचा संधिशूल त्या ठिकाणी आरक्तवर्णता उष्णस्पर्श शोथ आदी लक्षणंही तुम्हाला दिसतात. लक्षणं दिसली पण म्हणून काय याला मी वातपित्तचे पांडू आणि त्याची चिकित्सा असं म्हणून भागेल का? लक्षणं सगळी वाताची आहेत, पित्ताची आहेत, पांडूची आहेत, म्हणून वातपित्तचे पांडू म्हणून भागणार नाही, तर त्याच्या संप्राप्तीचा विचार करायला पाहिजे इथे मला. म्हणजे इथं आरबीसीज बस्ट होत आहेत. आता आरबीसीज बस होत आहेत म्हणजे आपल्याला चिकित्सा करत असताना त्या घटकाकडे लक्ष द्यायला पाहिजे, पांडूची ग्रंथोक्त चिकित्सा करून भागणार नाही. ते एक निराळं उदाहरण आपल्यापुढे मांडतो या संदर्भातलं. असंच माझ्याकडे एक रुग्ण आला, वय वर्ष 15 महिन्यांचं फक्त. या 15 महिन्यांच्या वयामध्ये जन्मतःच त्याला ध्यानात आलं, त्याचे दोघे आई वडील हे वैद्यकशास्त्रातले पदवीधर, त्यामुळं इतकी पांडुता का दिसते म्हणून जन्मतःच त्याची परीक्षण केलं गेलं, त्याचं बोन मॅरो परीक्षण केलं गेलं आणि ध्यानात आलं त्याला देर इज कम्प्लीट ॲप्लेजिया ऑफ आरबीसी. त्याच्या शरीरात आरबीसी तयारच होत नाहीत जन्मापासून. याला डायमंड ब्लॅक फॅन ॲनिमिया असं अर्वाचीन वैद्यकशास्त्रात म्हटलं जातं. डायमंड आणि ब्लॅक फॅन या दोन शास्त्रज्ञांनी हा रोग शोधून काढला म्हणून त्याला डायमंड ब्लॅक फॅन ॲनिमिया म्हणतात. या डायमंड ब्लॅक फॅन ॲनिमियाचा रुग्ण माझ्याकडे ज्यावेळेला आला त्यावेळेला वय त्याचं होतं 15 महिन्यांचं, 16 वर्षाचं.
तोपर्यंत या 15 महिन्याच्या कालावधीत त्याला 16 वेळेला ट्रान्सफ्युजन झालेलं होतं. या इतक्या छोट्या वयात त्याला 30 मिलीग्रॅम इतकं स्टीरॉइड दररोज चालू होतं आणि एवढं करून सुद्धा त्याला रिपीटेडली ट्रान्सफ्युजन देऊनच त्याला जगवलेलं होतं. एवढं करून सुद्धा त्याचं हिमोग्लोबिन कधी 6 ग्रॅमपेक्षा जास्त नव्हतं. अशा वेळेला मला चिकित्सा करत असताना पुन्हा काय करायला पाहिजे? मी इथं आरबीसीस तयारच होत नाही आहेत आणि आपल्या आयुर्वेदीय सिद्धांताप्रमाणे कुठलाही भावघटक जर शरीरात निर्माण व्हायचा असला तर किमान 4 गोष्टींची जरुरी असते. एक पोषकांश पाहिजे, तो पोषकांश योग्य तऱ्हेने वहन होऊन त्या स्रोतसापर्यंत पोचला पाहिजे जिथं त्याची उत्पत्ती होणार आहे त्या भावघटकाची. ते स्रोतच प्राकृत पाहिजे आणि त्या ठिकाणचा जो अग्नी धात्वग्नी तोही प्राकृत पाहिजे. हे जर चारही अनुपहत म्हणजेच प्राकृत असतील तरच योग्य प्रकारे भावघटकांची निर्मिती होईल असं चरकाचार्य यांनी सुचवलेलं आहे. इथं भावपदार्थ निर्माणच होत नाहीत, मग काय घडलं असेल? विचार करताना असं ध्यानात आलं की इथं आरबीसीज तयारच होत नाही आहेत तेव्हा स्थानविकृती नक्की आहे. स्रोतविकृती ज्याला म्हणता येईल ती स्रोतविकृती आहे, स्थानविकृती आहे आणि अग्निविकृती असण्याची शक्यता धात्वग्नी. म्हणजेच इथं मला विचार करावा लागला तो आरबीसीज कुठं तयार होतात? मज्जाधातूमध्ये. तर मज्जाधातूची विकृती आहे का याचा विचार करून मी चिकित्सा सुरू केली मज्जाधातूवर कार्य करी आणि त्याबरोबर रक्ताग्निवर्धक द्रव्य वापरली पाहिजेत असं मनाशी घेतलं. आयुर्वेदीय ग्रंथातून आत्तापर्यंत जे उपलब्ध ग्रंथ आहेत त्यामध्ये अग्नीचं फार मोठं महत्त्व सांगितलेलं आपल्याला माहीत आहे. जाठराग्नीचं वर्णन आहे तसं धात्वग्नीचंही वर्णन आहे, पण धात्वग्निवर्धक द्रव्य अशी ग्रंथात कुठंच सांगितलेली नाहीत. हे द्रव्य रसाग्निवर्धन करणार आहे, हे रक्ताग्निवर्धन करणार आहे, हे मांसाग्निवर्धन करणार आहे असं विवेचन ग्रंथामध्ये कुठंही नाही. आयुर्वेदाचं उपभ्रमण करायचं असेल तर अग्निद्रव्यक अग्निवर्धक द्रव्यांचा विचार आपल्याला केला पाहिजे, धात्वग्निवर्धक द्रव्य कोणती काय याचा विचार केला पाहिजे. आणि हा विचार मी केलेला आहे माझ्या पुस्तकातून. मी रसाग्निवर्धक रक्ताग्निवर्धक द्रव्य कोणती, विशेष प्रमुख द्रव्य कोणती याचा विस्ताराने उहापोह मी त्या ठिकाणी केलेला आहे. माझ्या मते या ठिकाणी रक्ताग्निवर्धनाकरता बिल्वफल मज्जाही उत्कृष्ट कार्यकर्ती होते असा माझा अनुभव. ते मी कशाच्या आधाराने काय ठरवलं हा विषय मांडायचा झाला तर आणखीन वेगळा वेळ द्यावा लागेल, पण बिल्वफल मज्जा ही रक्ताग्निवर्धनाकरता उत्कृष्ट आहे हे अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे. आता या रुग्णामध्ये मज्जाधातूची विकृती आहे हे लक्षात घेऊन मी मज्जेवर कार्यकारी मौक्तिक रौप्यासारखी सुवर्णासारखी औषधं वापरायची ठरवली आणि त्याच्या जोडीला बिल्वफल मज्जा. संप्राप्तीचा विचार आयुर्वेदिक दृष्टीने मी कसा केला हे मी तुमच्यापुढे मांडतोय. मला या ठिकाणी एक गोष्ट आणखीन आवर्जून म्हणावी शकते. आयुर्वेदाच्या कुठल्याही ग्रंथामध्ये रक्ताची निर्मिती, रक्तातला एक प्रमुख घटक असणाऱ्या आरबीसीची निर्मिती बोन मॅरो होते असं कुठंही वर्णन नाही. रक्त व स्रोतसाचं वर्णन करत असताना यकृत प्लीहा या 2 अवयवांचं वर्णन केलेलं आहे, पण मला वाटतं यकृत प्लीहेबरोबरच मज्जाधातू हे सुद्धा तुम्हाला रक्त व स्रोताचं मूलस्थान म्हणून समाविष्ट करायला पाहिजे अर्वाचीन वैद्यकशास्त्राने आपल्या दिलेल्या ज्ञानाच्या आधाराने. कारण त्या ठिकाणी रक्ताच्या एक प्रमुख घटक असणारा आरबीसीज तयार होत आहेत तेव्हा त्याचाही समावेश तुम्हाला रक्तवह स्रोतसात करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. मी मज्जाधातूवर कार्यकारी रौप्यभस्म मौक्तिक भस्म आणि सुवर्णभस्मासारखा प्रयोग या ठिकाणी सुरू केला. त्याच्या जोडीला मी बिल्व फल मज्जा 250 मिलीग्रॅम देत होतो आणि त्याचे अनुपान म्हणून मी त्रिफला पुनर्नवा आणि वासासिद्ध घृताचा प्रयोग सुरू केला. काय ठरवलं हे करत असताना? वासा हे रक्त व स्रोतावर कार्यकारी उत्कृष्ट द्रव्य म्हणून त्याचा वापर करावा असं ठरवलं. याच्या निर्मितीमध्ये कुठेतरी अडथळा येतोय, स्रोतरोध असण्याची शक्यता हे लक्षात घेऊन स्रोतो विभदनान विविधान हंती असं ज्या द्रव्याचं वर्णन
त्या त्रिफलेचा उपयोग करायचा ठरवला आणि पुनर्नवा तर पुनर्नवा पुनर्निर्माण करणारी एक घटक द्रव्य महत्त्वाचं आणि म्हणून या तीन यांनी सिद्ध केलेल्या घृताचा प्रयोग मी सुरू केला. वयाच्या 15व्या महिन्यामध्ये आलेला रुग्ण आज 6 वर्षाचा आहे. त्याला या 6 वर्षाच्या काळात म्हणजे पुढच्या 5 वर्षाच्या काळात माझ्याकडे आल्यानंतर एकदाही ट्रान्सफ्युजनची जरूर लागली नाही. ज्याला 15 महिन्याच्या कालावधीमध्ये 16 वेळाला ट्रान्सफ्युजन द्यावं लागलं होतं त्याला एकदाही पुढं द्यावरची जरूर लागली नाही. एवढंच नव्हे तर त्याचं हिमोग्लोबिन हे आज 12 ग्रॅमपर्यंत आहे. तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगल्या तऱ्हेने वृद्धिंगत होतोय, वाढतोय. ॲकॅडमिक इंटरेस्ट म्हणून पुन्हा त्याचं ज्यावेळेला बोन मॅरो एक्झामिनेशन केलं त्यावेळेला लक्षात आलं की हा अजून पूर्ण सुधारलेला नाही आहे. याच्यामध्ये RBCs तयार व्हायला लागल्या ज्या होतच नव्हत्या आणि अर्वाचीन वैद्यकशास्त्राच्या मताप्रमाणे होणं शक्य नाही निर्माण होणं असं त्याचं निदान केलं गेलेलं होतं. त्याला पुन्हा RBCs तयार व्हायला लागल्या. अजून प्रीमॅच्युअर सेल्स बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. अजून औषधं घ्यायला पाहिजेत. त्याला त्याचं स्टेरॉईड तर मी 4-5 महिन्याचं स्टेपर डाऊन करून बंद केलं आणि आज केवळ आयुर्वेदीय चिकित्सा चालू आहे. मला खात्री आहे की काही दिवसातच हा रुग्ण पूर्णांशांनी बरा होणार आहे. वेळ लागणार आहे त्याला, पण वेळ लागला तरी जो रोग अन्य वैद्यकशास्त्रांनी असाध्य म्हणून गणला तो आज आयुर्वेदीय चिकित्सेने बरा होतोय. याचं कारण अर्वाचीन वैद्यकशास्त्रांच्या दृष्टीने निदान केलेलं असलं तरी आयुर्वेदीय दृष्टीने त्याची संप्राप्ती मांडायचा मी प्रयत्न केला आणि म्हणून हा रोगी बरा व्हायला लागला. आयुर्वेदीय दृष्टीने संप्राप्ती मांडल्याशिवाय तुम्हाला चिकित्सा करता येत नाही असं म्हणत असताना माझ्यापुढेही अनेक अडचणी निर्माण झाल्या. अगदीच उदाहरण पुन्हा हिपॅटायटिस बीचं घ्यायचं झालं तर कशी संप्राप्ती विनिश्चय करणार मी? लक्षणच काही नाहीत. 7-8 वर्षानंतर कधीतरी त्याला लिव्हर सिरोसिस होणार आहे आणि त्यानंतर म्हणजे त्याच ह्याच्यामधनं कॅन्सर होण्याची शक्यता. तोपर्यंत हिपॅटायटिस बी चिकित्सा मी कशाच्या आधारावर करायची? दोष नाही सांगता येत कारण लक्षणच काही नाही आहेत. संप्राप्ती काय घडणार आहे माहीत नाही. मला एकच गोष्ट अर्वाचीन वैद्यकशास्त्राच्या आधाराने कळली आणि ती म्हणजे याच्यामध्ये स्थानविकृती कालांतराने काही ना कुठली होणार आहे त्या स्थानाची चिकित्सा त्या स्थानाची विकृती कळली. तेव्हा इथं सुरुवातीपासूनच आपण यकृतावर कार्यकारी अशी औषधं का नाही वापरायची? हिपॅटायटिस बी झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. हिपॅटायटिस बीबद्दल एक अर्वाचीन वैद्यकशास्त्रात असं सांगितलं जातं, मग अशी आव्हाडांनी सांगितलं की काही पेशंट त्यांचे 2-4 दिवसात निगेटिव्ह आले म्हणून अर्वाचीन वैद्यकशास्त्र असं म्हणतं की 50% रुग्ण कोणतीही चिकित्सा न करताना आपोआप निगेटिव्ह होतात हे अर्वाचीन वैद्यकशास्त्र सांगतंय. 6 महिन्याच्या कालावधीत हे घडतं. 6 महिन्याच्या कालावधीनंतर मात्र तो निगेटिव्ह कधी होत नाही. त्यांचं डायग्नोसिस करत असताना आपल्याला पुन्हा सर्फेस अँटीजेन नी पहिल्यांदा बघावं लागतं, नाहीतर अँटीबॉडीजचं प्रमाण बघून तुम्हाला त्याच्यातनं हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे किंवा नाही हे ठरवावं लागतं. त्याला आज लहान मुलांच्याकरता हिपॅटायटिस बी करता काही लसी उपलब्ध आहेत. पण हिपॅटायटिस बी हा म्हणजे हिपॅटायटिस जो होतो व्हायरल हिपॅटायटिस हा काही एक आहे का हो? हिपॅटायटिस बी आपण म्हणतो पण त्यामध्ये सुद्धा B1, B2, B3, B9 पर्यंत रोग आले. हिपॅटायटिस ए आला, हिपॅटायटिस सी आला, हिपॅटायटिस सी इज मोर डेंजरस दॅन हिपॅटायटिस बी असंही वर्णन अर्वाचीन वैद्यकशास्त्र करायला लागलं. याच्यामध्ये लस देऊन कितपत फायदा होणार आहे? कारण सगळ्या लशीच आज उपलब्ध नाहीत. काही ठराविक प्रमाणात काही ठराविक हिपॅटायटिसच्या प्रकारामध्ये उपलब्ध आहेत, सगळ्या प्रकारात नाहीच आहेत. मुळे रोग झाल्यानंतर सुद्धा अर्वाचीन वैद्यकशास्त्रामध्ये काही उपचार सुचवले जातात. अर्वाचीन वैद्यकशास्त्रामध्ये जे उपचार आहेत ते भयंकर महागडे आहेत. काही लाखामध्ये खर्च करावा लागतो तुम्हाला आणि एवढं करूनसुद्धा खात्रीपूर्वक कोणीच सांगत नाही. ते म्हणतात की ज्यांना या प्रकारची चिकित्सा केली जाते त्यातले 30% रुग्ण फक्त हिपॅटायटिस निगेटिव्ह होऊ शकतात, अन्य लोकांचं होत नाही.
मी जी चिकित्सा वापरतोय ज्याला लाखो रुपयाने अगदी थोडी चिकित्सा करून भागताय ते म्हणजे केवल आरोग्यवर्धिनीचा प्रयोग. पुण्यामध्ये ब्लड बँकेतून माझ्याकडे पेशंट रिफर केले जातात कारण त्यांच्यामध्ये ट्रान्सफ्युजन करता रोग ज्यावेळेला देतात ब्लड डोनेशन करता आलेले असतात ते रुग्ण ज्यावेळेला त्यांना ध्यानात देतं हिपेटायटिस बी त्यांच्यामध्ये हिपेटायटिस होतोय व्हायरल हिपेटायटिस आहे त्यावेळी ते रिफर करतात माझ्याकडे आणि त्यानंतर मी त्यांना चिकित्सा सुरू करतो. केवळ आरोग्यवर्णी 250 मिलीग्रॅम दिवसातनं 3 वेळेला आणि त्याच्या जोडीला आरोग्यवर्णीतले द्रव्य माहीत आहेत तुम्हाला सगळी यकृतावर उत्कृष्ट कार्यकारी आहे कटुकेसारखे द्रव्य त्याच्यामध्ये आहेत शिलाज्योतीसारखे द्रव्य आहेत याच्या जोडीला मी कुमारी वापरतो. कुमारी असो आरोग्यवर्धिनी आणि कुमारी असो जर तुम्ही नियमितपणे रुग्णाला दिलीत तर त्याचा व्हायरल लोड हळूहळू कमी होताना दिसतो. मला असं म्हणायचं आहे आपल्यापर्यंत मी एका दुसऱ्या पेशंटचा रेकॉर्ड सांगत नाही आहे 100 नव्हे काही शेकड्यामध्ये मी याचं वर्णन करेन की हे हिपेटायटिस बी आपण 100% लोकांच्यामध्ये हिपेटायटिस बी निगेटिव्ह करू शकतो. केवळ आरोग्यवर्धिनी आणि कुमारी असोच्या प्रयोगाने रुग्णाला विश्वासात घेतलं पाहिजे रुग्णाला समजावून सांगितलं पाहिजे रुग्णाला पहिल्या पेशंटचं काही रेकॉर्ड मी अगदी बघितलंय ज्यांचं व्हायरल लोड 17-18 हजारापर्यंत 21 हजारापर्यंत गेलेलं आहे असे रोगीसुद्धा पूर्णांशांनी निगेटिव्ह यांना वेळ लागतो. जितकं व्हायरल लोड सुरुवातीला जास्त आढळतं तितका जास्त वेळ लागतो पण 100% रुग्ण आपल्याला हिपेटायटिस बीचे बरे करता येतात हे मात्र निश्चितपणे सांगता येतं. अर्वाचीन वैद्यकशास्त्राचा उपयोग आयुर्वेदाच्या उपप्रमाणाकरता करून घेतला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. एकम शास्त्रम अधियानो न विद्या शास्त्र निश्चय हा असं जे सांगितलेलं आहे या दृष्टीने जे अनुषंगिक शास्त्र आहेत त्यांचा अवलंब आपल्या चिकित्सेमध्ये आपल्या व्याधिविनिश्चयामध्ये आपल्या रोगनिदान किंवा संप्राप्ती आयुर्वेदिकदृष्ट्या मांडण्यामध्ये सुद्धा आपण करून घेतलाच पाहिजे असं मला म्हणायचं आहे. अनुक्त चिकित्सेबद्दल बोलत असतानाच मला वाटतं काही उक्त आज आपल्याला अनुक्त म्हणायचं असलं तर म्हणूया पण या प्रकारचे व्याधी पूर्वी वर्णन केलेले आहेत आयुर्वेदामध्ये. आज ज्याला आपण क्रॉनिक रिनल फेल्युअर हा शब्दप्रयोग करतो मला सांडू सरांनी प्रभाकर सांडूंनी विनंती केली की तुम्ही त्याबद्दलही थोडंसं सांगा म्हणून मी त्याविषयी थोडंसं बोलतो आहे. माझा एक विशेष अनुभव या रोगातला तुम्हाला म्हणायचा आहे मला तुमच्यापुढे मांडायचा आहे. आज अर्वाचीन वैद्यकशास्त्रामध्ये याला खरोखरच औषध नाही आहे. क्रिएटिनिन वाढत जातं ब्लड युरिया वाढत जातो त्याचा डायलिसिस सुरू केलं जातं डायलिसिसमुळे म्हणा किंवा या रोगातली एक कारण म्हणून म्हणा त्याच्यामध्ये पांडुता हे लक्षण तुम्हाला प्रामुख्याने आढळतं. या ठिकाणी किडनी फेल्युअरच झालं आहे हे होणार नाही पुन्हा रिजनरेट होणार नाही असंच म्हटलं जातं. देर इज रोन नो रिजनरेशन असंच अर्वाचीन वैद्यकशास्त्र म्हणतं पण हे खरं नाही आहे. मगाशी काही चिकित्सा तुमच्यापुढं मांडली गेली या प्रकारची चिकित्सा मीही करतो आहे पण मी आत्तापर्यंत जे काही पेशंट बघितले साधारणतः 700 तरी रुग्ण असतील हिपेटि आपल्या क्रॉनिक रिनल CRF चे याच्यामध्ये यू कॅन डेफिनेटली अवॉइड डायलिसिस हे तुम्हाला निश्चयाने पेशंटला दाखवत देता येतं. एकदम नाही होणार चिकित्सेने हळूहळू जसजसं क्रिएटिनिन कमी होत जाईल जसजसं त्याचं ब्लड युरिया कमी होत जाईल तसतसं त्याचं डायलिसिसचं प्रमाण अर्वाचीन वैद्यकशास्त्रातलेच लोक सांगणार आहेत की बुवा हे कमी कर. याच्याकरता एक मी वेगळी चिकित्सा वापरतो म्हणजे गोक्षोर पुनर्नवा चंद्रप्रभा किंवा ही जी औषधं आपल्याकडे आहेत ती वापरतोच मी पण त्याच्याजोडे आणखीन एक विशेष द्रव्य मी वापरतो ज्याचा मला तुमच्यापुढं आवर्जून उल्लेख करावा असं वाटेल आणि तो म्हणजे वझडीचा प्रयोग. वझडी म्हणजे तरी काय आहे वझडी नॉनव्हेज खाणाऱ्यांना माहीत असेल बटणाच्या दुकानात वझडी मिळते बकऱ्याचं आतडं असतं त्या आतड्याला वझडी म्हणून दुकानात मिळतं. या आतड्याचा प्रयोग मी करतो लार्ज इंटेस्टिन त्यातली घ्या कारण सगळ्यालाच वझडी म्हणतात ते ग्रेटर ओमेंटम स्मॉल इंटेस्टिन लार्ज इंटेस्टिन या सगळ्यालाच वझडी शब्द प्रयोग केला जातो पण त्यातलं जे मोठं आतडं आहे
जर आपण त्याला सांगितलं की अरे बा मला औषधाकरता पाहिजे उसले बडी नली निकाल के दो तर तो देतो काढून. याचं सूप करून मी वापरतो. केवळ 50 ग्रॅम एवढासा छोटासा तुकडा ते शिजवून त्याचं सूप करायचं आणि या द्रव्यांच्या जोडीला द्यायचं. फार छान रिझल्ट्स तुम्हाला दिसायला लागतात. कशाच्या आधाराने मी ठरवलंय? आयुर्वेदावर श्रद्धा असल्यामुळे. आयुर्वेदामध्ये एक वर्णन केलंय मूत्रोत्पत्तीबाबत की मूत्राची उत्पत्ती ही मोठ्या आतड्यात होते. सारकिट विवनाच्या वेळेला वायू मूत्र आणि पुरुष यांची उत्पत्ती होते. मनात असा विचार की अरे इथं जर रक्ताची मूत्राची उत्पत्ती सांगितली आयुर्वेदानी तर इथं मूत्राच्या उत्पत्तीला उपयोगी असा काही घटक असला पाहिजे की नाही. आपण वापरून तर बघू. बिघडणार नाही. खाद्यपदार्थ आहे, दररोज खातायत लोक वजडी. त्याचा प्रयोग मी सुरू केला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. खरोखरच युरिनची क्वांटिटी वाढायला लागते, सगळीच किडनी फंक्शन सुधारतात, त्याचं क्रिएटिनिन कमी व्हायला लागतं, त्याचं ब्लड युरियाही कमी होताना दिसते. मुंबईतल्याच एका मेडिकल कॉलेजमध्ये माझं व्याख्यान या विषयावर ठेवलेलं होतं. त्यांनी क्रॉनिक रिनल फेल्युअर अँड इट्स मॅनेजमेंट विथ आयुर्वेदिक ट्रीटमेंट. अगदी इथले प्रसिद्ध युरॉलॉजिस्ट सगळे हजर होते. अगदी लीलावतीचे जिज्ञ हिंदुजाचे बॉम्बे हॉस्पिटलचे किंवा अशा अनेक रुग्णालयातले त्यावेळेला तिथे हजर होते. ज्यावेळी मी त्यांना म्हटलं की आयुर्वेदाने सांगितलं आहे की मूत्राची उत्पत्ती पक्वाशयामध्ये होते, त्यावेळी एकाने मध्येच जोशीजी तुम्हाला माहीत नाही का ॲनॉटॉमी येत नाही का, तिथं जर मूत्राची उत्पत्ती ते किडनीत जातच कसं. मी म्हटलं मला ॲनॉटॉमी चांगली समजते पण तुम्हाला फिजिओलॉजी समजत नाही. जर तुम्ही फिजिओलॉजी नीट समजून घेतले तर आयुर्वेदाला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात येईल. आयुर्वेदाने मूत्राची उत्पत्ती पक्वाशयात सांगितली आणि त्याचं कार्य सांगत असताना मूत्रस्य क्लेद वहनम कार्यम हे कार्य सांगितलं. क्लेद वहन करणं म्हणजे काय नेमकं? तर क्लेद म्हणजे शरीरात निर्माण होणारा टॉक्सिन. धातुत्पत्तीच्या वेळेला निर्माण होणारा आम आहे म्हणजे क्लेद असं आपल्याला त्याचं विवेचन करता येणं शक्य आहे. हा कुठं निर्माण होतो शरीरात? सर्वत्र. मूत्राकडून जर क्लेदाचं वहन व्हायला पाहिजे असेल तर ते सगळ्या शरीरात फिरलं पाहिजे. पक्वाशयात निर्माण झालेलं मूत्र जेव्हा सगळ्या शरीरात फिरतं त्यावेळे क्लेदाचं वहन करतं, जेव्हा ते वृक्कामध्ये येतं त्यावेळे त्याचं स्थायी स्वरूप प्राप्त होतं. नाहीतरी अर्वाचीन वैद्यकशास्त्रामध्ये किडनीमध्ये कशाची निर्मिती होत नाही, देर इज ओनली फिल्टरेशन असंच वर्णन केलं जातं. ही जर तुम्ही त्याची फिजिओलॉजी समजावून घेतलीत तर मूत्राचं कार्य काय आहे आणि मूत्राचे पक्वाशयाशी कसा संबंध आहे हे आपल्या ध्यानात येईल. पण मला एक ठिकाणी या ठिकाणी म्हणावं असं वाटतं की हे मी व्यक्तिगत केलेले प्रयोग नेमकं काय घडलं याच्यामध्ये, या वसडीमध्ये नेमका कोणता असा घटक आहे की जो उपयुक्त आहे, हे कुठेतरी एखाद्या संस्थेनी मनावर घेऊन काम केलं पाहिजे. सांडूनसारख्या कंपनीने हे जर मनावर घेतलं की नेमकं त्यातनं काय मिळतं, त्यातला कुठला घटक कार्यकारी आहे, त्याच्यातनं काही एखादा औषध तयार करता येईल का आपल्याला स्थायी स्वरूपाचं, कारण हे दररोज तयार करून द्यावं लागतं तुम्हाला. हेच ओरली देण्यापेक्षा त्याचा बस्तीने प्रयोग केला तर रिटेन्शन बस्ती तर अधिक चांगला फायदा होतो, हाही माझा अनुभव आहे. आत्तापर्यंत शेकड्यांनी रुग्ण मी बघितलेले आहेत की वजडीचा कसा फायदा होतो याबाबत. सांडूनसारख्या एखाद्या कंपनीने मनात घेतलं याच्याविषयी अधिक संशोधन झालं तर ते हवं आहे. केवळ याच बाबतीत आहे असं नाही मला म्हणायचं, मला अनेक बाबतीत म्हणायचं आहे असं. की एक निराळं उदाहरण घेतो मी, अनुक्त व्याधी नाही आहे पुन्हा, अपस्मारासारखा व्याधी जो अगदी चरक कालापासून सांगितला गेलेला, त्यामध्ये मध्ये एक वेगळी चिकित्सा मी करतो. मी त्या ठिकाणी पिंपळ पानाचा प्रयोग करतो. हे मला कुठं आढळलं? हे एका मंत्राच्या पुस्तकात काय प्रयोग दिला होता, पिंपळाचं पान घ्या, त्याला तूप लावा आणि त्याच्यावर गरम भात ठेवा आणि त्यानंतर एक मंत्र म्हणून हा भात खायला द्या,
त्याचा अपस्मार बरा होतो. मी तो मंत्र वाचला, पण जोशी असलो तरी मंत्रावर फारसा विश्वास नाही, तंत्रावर विश्वास. म्हणून मी म्हटलं आपण हा प्रयोग करून का बघूयात रे, मंत्र नाही प्रयोग तर करून बघायला हरकत नाही. म्हणून मी पिंपळाचं पान घेतलं, त्याला तूप लावलं, त्याच्यावर गरम कुकरमधला भात काढला की तो ठेवायचा. त्याच्यात बदल मी आणखीन गेला, त्याच्यावर दुसरं पान पालथगाला तूप लावून आणि जर दर्पण ठेवा म्हणजे सँडविचसारखं पानातला एक्स्ट्रॅक्ट सगळा भातामध्ये उतरतो, रंगही बदलतो थोडासा, चवही बदलते. पण नुसतं पान ठेवलं तर काही होत नाही, म्हणजे फॅट सोल्युबल मटेरियल जे आहे ते त्यातनं येतं असं ध्यानात आलं माझ्या. हे जर भात खायला सांगितला दोन घास तो लगेच खाल्ला पाहिजे असंही नाही, कालांतरांनी जेवणात त्याच्याबरोबर आमटी भाजी घेऊन खाल्ला तरी बिघडत नाही. लक्षात असं आलं की ज्याला 6-6 टेग्रिटालच्या गोळ्या दररोज द्याव्या लागत असून सुद्धा एकदा अगदी छोटासा का विना अटॅक दररोज येतो, आणि जो ज्याचा रोग कित्येक वर्षापासून चालू आहे असे रुग्णसुद्धा या साध्या उपायांनी पूर्णांशांनी बरे होतात. आता नेमकं काय घडलं याच्यात, मला एक मुलीचं उदाहरण आठवतं, एका डॉक्टरांचीच मुलगी जिच्यावर मी प्रयोग केला. तिला टेग्रेटेलच्या 6 गोळ्या चालू होत्या, शाळेत जाऊ शकत नाही की नव्हती, कारण वयाच्या 3 वर्षापासून तिला अपस्माराचे वेग यायला लागले होते, त्यामुळं भयंकर भीती मनामध्ये, बुजरेपणा अशा अवस्थेमध्ये माझ्याकडे आणली. वयाच्या 18 वर्षी तिला मी सुरू केलं आणि जवळजवळ वर्ष लागलं मला तिचं टेग्रेटाल टेपर डाऊन करायला, पण टेग्रेटाल पूर्ण बंद करूनही तिला एकदाही अटॅक आला नाही. ती पूर्णपणे इतकी सुधारली की कुसुमाग्रजांची कविता या विषयावर 500 लोकांच्या समुदायापुढं तिने विवेचन करू शकली, एवढा धीटपणाही तिच्यात प्राप्त झाला. पण माझ्या पुढच्या मध्ये एक अनेक अडचणी, पिंपळ पान मिळणार कुठे दररोज ताजं? मुंबईसारख्याच ठिकाणी घ्या, तिथेही एखादं पैदा करू शकेल कुठून तरी. पण माझ्याकडे अमेरिकेतला एक रुग्ण आला, त्याला मी कुठून देणार? मी विचार असा केला की काय होतं फॅट सोल्युबल मटेरियल येतं ना, तर मग आपण सिद्धघृत करून देऊ, अश्वत्थपत्र सिद्धघृत. पण ते ज्यावेळेला वापरायला सुरुवात केलं त्यावेळेस ध्यानात आलं की याचा काहीच उपयोग होत नाही. का होत नाही आहे? मग मनाशी दुसरा विचार की अरे एवढं गरम नको आहे, आपण काच करतो म्हणजे उगळतोय किंवा सिद्ध करत असताना हे करतोय, इतकी उष्णता नको आहे, त्यांनी ते ॲक्टिव्ह जे काही प्रिन्सिपल असेल ते नष्ट होताना दिसत आहे. मग तिसरा विचार केला की तूप नुसतं गरम करा आणि त्यात पानं बुडवून ठेवा, त्याचा उपयोग होतो. पण जितक्या दररोज केलेल्या पानांचा उपयोग होतो पानावर भात ठेवून तितक्या प्रमाणात होत नाही. अशा वेळेला मला वाटतं याच्याविषयी अधिक रिसर्च होणं आवश्यक आहे. अशा वेळेला एखाद्या कंपनीने पुढाकार घेऊन व्यवस्थितपणे, आज माझ्याकडे जवळजवळ 500-550 आज माझे जे विद्यार्थी आहेत ते इतकं रूढ झालेलं आहे की ते नवीन आहे इतकं न वाटावं इतकं रूढ झालेलं आहे, अपस्माराकरता अश्वत्थपत्र ओदनाचा प्रयोग. अश्वत्थपत्राविषयी एक गोष्ट आणखीन मला म्हणाविषयी वाटली, ती म्हणजे आयुर्वेदाच्या कुठल्याही ग्रंथात अश्वत्थाचा उपयोग मनोमह सुरतसाकरता सांगितलेला नाही. आयुर्वेदाच्या अगदी निघंटू ग्रंथातली द्रव्यगुणातली पुस्तकं सगळी चाळली तरी मनोमह सुरतसावर कार्यकारी असं त्याचं वर्णन कुठेही केलेलं नाही. पण ज्यावेळेला मी वेगळ्या दृष्टीने विचार सुरू केला त्यावेळेला असं ध्यानात आलं, अरे ज्ञानेश्वरांना जे ज्ञान प्राप्त झालं तो अजान वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष होता, गौतम बुद्धांना तो बोधिवृक्ष हा सुद्धा पिंपळ वृक्ष, म्हणजे कुठेतरी ज्ञानाचा आणि याचा संबंध आहे का? एक साधक मनामध्ये विचार आला, अरे पिंपळाच्या पानावर श्रीकृष्ण वाढला असं चित्र आपल्याला बघायला मिळतं पूर्वापार, इतर कुठल्याही देवतेचं असं वर्णन नाही, पण कृष्ण बालकृष्ण मात्र पिंपळाच्या पान, हे काय आहे? ज्यांनी गीता सांगितली अशा प्रकारचा ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा ईश्वर म्हणून मी ज्ञानेश्वर म्हणतोय कृष्णांना, तो पिंपळाच्या पानावर म्हणजे कुठेतरी पुन्हा ज्ञानाचा संबंध आहे का? मला गीतेतला एक श्लोक आठवला अशा वेळेला, ऊर्ध्व मूलम अधःशाखा हा प्रसिद्ध श्लोक आहे. याच्याबद्दल आध्यात्मिकदृष्ट्या अनेक प्रकारचं विवेचन केलं जातं, ऊर्ध्व मूलम आणि त्याला अश्वत्थमाहू
त्याला अश्वत्थ वृक्ष असं गीतेमध्येच म्हटलेलं आहे, ज्ञानवृक्ष म्हटलेलं आहे. म्हणजे नेमकं काय असावं? मी त्याचा वेगळा अर्थ लावला, अरे हे ज्ञानाशी संबंधित वृक्ष आहे. ऊर्ध्व मूल म्हणजे हे ब्रेनचं वर्णन आहे, नर्वस सिस्टम ऊर्ध्व मूल आहे, अधःशाखा. ऊर्ध्व मूलम अधःशाखा हे ज्ञानवृक्षाचं जे वर्णन आहे ते ब्रेनचं वर्णन आहे, नर्वस सिस्टीमचं वर्णन आहे असं मला वाटलं. आणि त्या दृष्टीने मी प्रयोग सुरू केला या अश्वत्थपत्राचा, आणि त्याचा मला व्यवहारात अनेक दृष्टीने फायदा झाला. सांडूंच्या बद्दल जास्त बोलायला नको, त्यांनी मनात घेतलं तर हे सगळं करू शकतील. सांडूंची औषधं चांगली आहेत असं सगळ्यांनी सांगितलं, पण मला एक वेगळं म्हणायचं आहे. सांडूंची औषधं नंबर 1 मी म्हणणार नाही, सांडूंची औषधं नंबर 2. वाईट वाटून घेऊ नका सांडूंच्या लोकांना. मला असं म्हणायचं आहे, घरी केलेलं औषध हे सर्वोत्कृष्ट, पण जर तुम्ही बाहेरचं घ्यायचं असेल तर दुसरा नंबर मात्र सांडूंचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद. गुरुवर्यांचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. आपण सगळेच त्यांच्या या ज्ञानगंगेमध्ये रममाण होऊन गेलो होतो. यानंतर मी माननीय शशांकजी सांडू सरांना विनंती करते की त्यांनी कृपया यगो जोशी सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. अर्थात हा सन्मान आत्ता त्यांचा वक्ता किंवा मार्गदर्शक या नात्याने होतो आहे, आणि त्यांना जो आपण सांडू परिवाराच्या वतीने पुरस्कार देणार आहोत त्या पुरस्काराचं वितरण निश्चितच कार्यक्रमाच्या पुढील सत्रामध्ये होणार आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या हाती हा सन्मान सुपूर्त करूया.